नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल कारगाव कर्नाटक येथील आकाश नाईक पुणे इथे कॉल सेंटरमध्ये जॉबला होते आकाश नाईक त्यांच्या पंचवीस वर्षीय भाचीचा वाढदिवस साजरा करायला कुटुंबीय आणि मित्रमैत्रिणींसोबत लोधिवली इथे ओळखीच्या पाहुण्यांकडे दिनांक एकोणीस जून रोजी रिलायन्स कॉलनीमध्ये आले होते पण तिथे एवढ्या लोकांना पार्टी करायला परवानगी नसल्याने कलोते इथे फार्म हाऊसला वाढदिवसाची पार्टी साजरी करायला आले तेव्हा त्यातील चार ते पाच जण पोहायला डॅममध्ये गेले तेव्हा काही अंतरावर खोलगड भाग असल्याने सर्वांनी माघारी येण्याचा निर्णय घेतला माघारी पाण्यातून येताना सर्वात शेवटी असलेला आकाश केव्हा बुडाला कळलंच नाही त्यानंतर मित्र आणि कुटुंबियांनी डॅम मध्ये शोध घेतला गावातील ग्रामस्थही मदतीला आले गावकऱ्यांपैकी एकाने अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी टीमचे अमित गुजरे यांना फोन केला अमित गुजरे यांनी गुरुनाथ साठेलकर तसंच खालापूर पोलीस निरीक्षक विभूते यांना कळवल्यानंतर यंत्रणा कामाला लागली दिनांक एकोणीस जून रोजी शोध मोहीम अंधार पडल्यामुळे थांबवली गेली आणि आज दिनांक वीस जून रोजी सकाळी सहा वाजता पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आणि अवघ्या तीन तासात तीस फूट खोल बुडालेला आकाश नाईक यांचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला वादळवारा लाईव्ह साठी दत्तात्रय सह न्यूज ब्युरो खालापूर नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन